महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्ह आहेत विविध वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीची सत्ता येईल तर काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ होण्याची शक्यता वर्तवली आहे महायुतीच्या दोनशेपेक्षा जास्त जागा निवडून येतील तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला चाळीस ते पंच्याहत्तर जागा मिळतील असा अनेक एक्झिट पोलचा अंदाज आहे राज्यातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी आज मतदान झालं आता चोवीस तारखेच्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केलेत त्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा भाजप शिवसेना महायुतीचाच सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा दारुण पराभव होण्याची चिन्ह आहेत टाईम्स नाव वृत्तवाहिनीनं केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात भाजप शिवसेना महायुतीला दोनशे तीस काँग्रेस आघाडीला अठ्ठेचाळीस आणि इतर पक्षांना दहा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवलाय इंडिया टुडे आणि माय ऍक्सिस संस्थेनं केलेल्या चाचणीनुसार भाजप शिवसेना महायुतीला एकशे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला एक्क्याऐंशी तर इतर पक्ष आणि अपक्षांना सव्वीस जागा मिळण्याची शक्यता आहे न्यूज ट्वेंटी फोर सीएनएन आणि एसच्या सर्व्हेनुसार महायुतीला दोनशे त्रेचाळीस काँग्रेस आघाडीला एक्केचाळीस आणि इतरांना चार जागांचा अंदाज दिलाय एबीपी आणि सिवोटरच्या पोलनुसार महायुतीला दोनशे चार काँग्रेस आघाडीला एकोणसत्तर आणि इतर पक्षांना पंधरा जागा मिळण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन मराठीच्या अंदाजानुसार महायुतीला एकशे सत्त्याण्णव काँग्रेस आघाडीला चोपन्न तर अपक्षांना सोळा जागा मिळतील आज तकच्या पोलनुसार भाजप शिवसेना महायुतीला एकशे ते एकशे चौऱ्याण्णव काँग्रेस आघाडीला बहात्तर ते नव्वद आणि इतरांना बावीस ते चौतीस जागा मिळण्याची शक्यता आहे टी व्ही नाईन भारतच्या सर्वेनुसार भाजप एकशे तेवीस शिवसेना चौऱ्याहत्तर काँग्रेस चाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पस्तीस आणि अपक्ष सोळा तर न्यूज एटीनच्या सर्वेनुसार भाजप एकशे एक्केचाळीस शिवसेना एकशे दोन काँग्रेस सतरा राष्ट्रवादी बावीस आणि इतर चार जागा मिळतील असा अंदाज आहे मतदानोत्तर चाचण्यातील सरासरीवरून महायुतीला दोनशे तेरा काँग्रेस आघाडीला एकसष्ट आणि इतरांना चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे एकूणच राज्यात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येण्याची चिन्ह आहेत